नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. राज्यामधील वाढलेला दलित अत्याचार थांबवावे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मुंबईचे रिपाईचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी दिले निवेदन. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात जवळजवळ 250-300 दलितांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या असून जून महिन्यामध्ये गेल्या आठवड्यात भरात 7 ते 9 घटना ताज्या असताना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आज ही दलितांना सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी देणार दिले जात नाही म्हणून जातीवाचक शिवीगाळ व दलित महिलांना मारहाण केली जाते, त्यांची इज्जत काढली जाते आणि सार्वजनिक बहिष्कारही टाकला जातो. महाराष्ट्रालाही काही माती फिरून गावगुंड समाजकंटक बदनाम करीत आहेत. गृहमंत्र्यांनी या गंभीर घटनेची तातडीने दखल घ्यावी व यापुढे होणारे हल्ले थांबावेत, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा रिपाईचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी यशवंत जाधव, दक्षिण मुंबई युवक आघाडीचे अध्यक्ष सचिन आठवले, प्रवीण मोरे, सतीश निकाळजे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अधिक वृत्त पाहूया. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीनं आज मंत्रालयामध्ये त्या महाराष्ट्राचे गृहमंत्री सन्माननीय दिलीप वळसे पाटील साहेब यांची रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीमध्ये एक निवेदन आम्ही सादर केलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये आल्यापासून ज्या काय महाराष्ट्रामध्ये दलितावर अन्याय अत्याचार वाढलेले आहे, उदाहरणार्थ खर्ड्याची घटना असेल, पलटणची घटना असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, अहमदनगर असेल, या ठिकाणी गेल्या आठवडाभरामध्ये दलित महिलावर अन्याय अत्याचार झालेले आहे. आजही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पाण्यात पाणी घेण्यासाठी दलिताला मज्जाव केला जातो, दलिताच्या सरपंचाला मारहाण केल्या जाते, समाज कार्यकर्त्याला मारहाण केल्या जाते, असं त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही दिलीप वळसे पाटील साहेबांना भेटलेले आहोत आणि त्यांना सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या घटना तात्काळ थांबवा, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दलितांचे नेते, बहुजनांचे नेते, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांची सुरक्षा काढण्यात आलेली आहे आणि ते मास लीडर असल्यामुळं त्यांची सुरक्षा अत्यंत गरजेची आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती केलेली आहे की आठवले साहेबांची जी काढलेली सुरक्षा ती पूर्ववत करावी, असेही आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या दोन्ही मागण्या सन्माननीय वळसे पाटील साहेबांनी आदेशित केलेल्या आहेत. त्यांनी या विचार तातडीने निर्णय घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद.